नमस्कार, मी शेअर गुरु घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आणि कुतूहलाचा असा विषय, तो म्हणजे शेअर मार्केट। नॉर्मली सर्वसामान्यांच्या मनामध्ये शेअर मार्केटबद्दल एक आकर्षण असतं आणि एक भीती असते। त्याचं कारण म्हणजे, आकर्षणाचं कारण म्हणजे की आपल्याला बरेचसे असे माध्यमं असतात, ती सारखी माहिती देत असतात की तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला एवढे टक्के रिटर्न्स मिळतील, तुम्हाला फायदा होईल। पण आपण जेव्हा नॉर्मली समाजात वावरतो आणि बरेचसे मित्र, बरेचसे पैपाहुणे, आपले जवळचे हे गुंतवणूक केलेले आढळतात, आणि तेव्हा जेव्हा नुकसान झालेलं आपण त्यांना ऐकतो, तेव्हा आपल्या मनामध्ये एक भीती तयार होते आणि त्यापासून आपण बाजूला राहायचा प्रयत्न करतो, त्याच्या न्यूजसुद्धा घ्यायचा प्रयत्न करत नाही आणि एक त्याच्यापासून दोन हात लांबच राहायचा प्रयत्न करतो। आणि एक साहजिक आहे, माझा प्रयत्न हाच राहणार आहे की तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती मनोरंजनात्मक पूर्ण तुम्हाला देणं आणि त्यातून तुमच्या आयुष्यावरती त्याचा कसा इफेक्ट होत असतं हे सांगणं, हीच माझी एक माझा एक प्रयत्नपूर्वक प्रयत्न असणार आहे। आता तुम्ही मला म्हणाल, कशाला पाहिजे शेअर मार्केटची माहिती, आम्हाला काय त्याची माहिती नको। पण आजकालचं युग हे डिजिटल युग आहे, सगळ्या देश, सगळ्या इकॉनॉमीज हे एकमेकाला कनेक्टेड आहेत। जेव्हा एखाद्या देशामध्ये कुठली घटना घडती तर त्याचे परिणाम सर्व देशांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याचं एक अत्यंत परिणामकारक आणि लगेच इफेक्ट दाखवणारं असं माध्यम म्हणजे शेअर मार्केट। शेअर मार्केटमध्ये तुम्ही आता एक उदाहरण घ्या, आत्ता ही मागच्या आठवड्यात एक घटना घडली आणि अजूनही घडती आहे, ती म्हणजे अमेरिकेमध्ये होणारे राष्ट्रपती पदाचे निवडणूक। आता ती निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये जसं जसं कळायला लागलं की बाबा आत्ता त्यांचे जे प्रमुख आहेत ते बदलून दुसऱ्या पक्षाचे प्रमुख येणार आहेत, हे जेव्हा आता कळलं तेव्हा त्याचा लगेच परिणाम झाला मार्केटमध्ये। एक आठवड्यामध्ये मार्केट झमझमझम वाढत गेलं आणि अजूनही वाढत आहे, म्हणजे मार्केटनं त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह त्याचा एक इफेक्ट दाखवला। अशाच पद्धतीनं जेव्हा कोरोना व्हायरस आला त्यावेळी सगळ्या देशांमध्ये एक भीतीची लाट पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळे शेअर मार्केट सगळ्या देशातले दणादणादणा पडायला लागले आणि एक प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालं। असं वातावरण तयार झालं की जणू काय आपण एवढ्या नुकसानीत जाणार आहे, एवढं काही नुकसान होणार आहे की परत आपण वरच येणार नाही। पण तुम्ही जर बघितलं, 2 महिन्यामध्ये शेअर मार्केटनं अशी काय उसळी मारायला चालू केली की आज अजूनही एक पॅन्डेमिकचा इम्पॅक्ट आहे पण आज शेअर मार्केट वर गेलं आहे। याचा अर्थ असा आहे की सुधारणा होती आहे परिस्थितीमध्ये आणि अशा इकॉनॉमीमध्ये सुधारणा होती आहे आणि बदल घडायला लागले आहेत, पुन्हा अर्थव्यवस्था ही पूर्वपदावर यायला लागली आहे, एक साधारण ते इंडिकेशन दाखवत आहे। मग अशा महत्त्वपूर्ण माहितीपासून आपण दूर करायचं, ही माहिती आपल्याला करून घ्यायलाच हवी आणि प्रत्येक महिलांना, प्रत्येक पुरुषाला याची माहिती असली पाहिजे। कारण आपली पुढची जी पावलं आपण ठरवणार आहे ती आपण ह्याच्या माध्यमातून एक ठरवू, शेअर मार्केटच्या माध्यमातून ठरवू शकतो। आता समजा ऑटोमोटिव्ह मार्केट तुम्ही जर पकडलं तर ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये समजा मंदी असेल असं आपल्याला लक्षात आलं तर कदाचित आपण ह्याचा विचार करू की ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये पुढं जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे का, किंवा एखादा मेजर बदल घडायला लागला आहे ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये आणि त्याचा काहीतरी बाबा त्याच्यामुळं मोठे चेंजेस होणार आहेत, तर आपण पुढं जाऊन त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू का, हे जेव्हा आपल्याला सुरुवातीलाच कळतं आणि ज्याचं ॲनालिसिस होतं आणि आपण त्यावर आपली फ्युचर पावलं उचलतो, तर अशी गोष्ट आपण आपल्या आयुष्यापासून का दूर ठेवायची। तर माझा प्रयत्न हाच आहे की तुम्हाला ही जी माहिती आहे अत्यंत मनोरंजनात्मक पद्धतीनं रोजच्या रोज देणं आणि रोजच्या रोज तुम्हाला अपडेट ठेवणं हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे। धन्यवाद।